पंचम निर्मित गंधसुरांचा संगीत अकॅडमीचा चौथा वर्धापन दिन संगीतमय वातावरणात मंगळवारी झाला. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मुलांना चांगली दिशा दाखवली तर त्यांचे व्यक्तिमत्व विकास होतो आणि तेच कायम अकॅडमीच्या माध्यमातून होत आहे अशा शब्दात अकॅडमीचे कौतुक केले व पुढील वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या. जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सुकापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता पाटील, सिने अभिनेते पंढरीनाथ कांबळे, येऊ कशी मी नांदायला ही मराठी सिरियल फेम उमेश बने, ॲडव्होकेट महेश देशमुख, गणेश भगत, ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र भगत, महेश टिळक, प्रकाश पाटील यांच्यासह मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलांमध्ये अतिशय चांगली अशी गुणवत्ता असते आणि ही गुणवत्ता ही जर सांगता आपण त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे जर सांगता ती खुलवली, जर ती वाढवली आणि त्याला एक चांगल्या प्रकारे चांगली दिशा दिली तर त्याचा उपयोग हा त्यांना त्यांचा चांगल्या प्रकारचा व्यक्तिमत्व विकास व्हायला होतो. त्याचा उपयोग, त्याचा परिणाम हा एक यशस्वी नागरिक म्हणून होऊ शकतो आणि त्यासाठी या इथे मुलांची जी गुणवत्ता आहे ती या इथे वाढवणं, ती खुलवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतो. आणि त्यासाठी म्हणून सांगता संगीत असेल किंवा आणखी नाट्य असेल किंवा क्रीडा असेल आणखी सांगता इतर प्रकारचे असे विविध क्षेत्रामध्ये मुलांना आपण आपल्या मुलांना आपल्या मुलींना हे ते जास्तीत जास्त प्रकारे आपण ह्या क्षेत्रामध्ये त्यांना तिथे समजा आपण त्या क्षेत्रामध्ये शिक्षण देण्याची त्यांना संधी देण्याचं काम हे आपण करायला हवं. आज हा सर्व आपण पालकवर्ग हे काम चांगल्या प्रकारे आपण करत आहात, खरोखर आनंद होत आहे. आणि त्याचबरोबरीने या इथे अशा प्रकारची संगत अकॅडमी ही गणेश भगतजी यांनी त्यांच्या सहकार्याच्या सोबत ही चालू केलेली आहे. ह्या अकॅडमीच्या माध्यमातून आज ते संगीताची इथे सेवा करता आहेत आणि त्याचबरोबर ह्या मुलांना सुद्धा या अकॅडमीच्या माध्यमातून संगीताचं शिक्षण घ्यायला हे भेटत आहे. हे अत्यंत महत्त्वाचं असं आहे.